नमस्कार, आज माघ शुक्ल द्वादशी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। औषध विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या नियमानुसार काम आंदोलनाचा फटका रुग्णांना। 12 वर्षीय मुलीवरती बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस 14 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा। आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित वृक्षवल्ली 2013 प्रदर्शनाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीने कधीही केव्हाही कुठेही। इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 MBPS, स्टार्ट्स 270 rupees पर मंथ। एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट, कॉल टुडे 2538-6608। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे महानगरपालिकेतर्फे वृक्षवल्ली 2013 या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते झालं। महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आजपासून रविवारपर्यंत या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। शहरातील झाडांचे जतन व्हावं, नवीन झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी जागरूकता निर्माण करण्याकरता महापालिकेतर्फे दरवर्षी या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं। या प्रदर्शनाच्या निमित्तानं झाडं, फुलं, फळं आणि भाजीपाला यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनामध्ये हिरानंदानी ग्रुप, रेमंड लार्सन अँड टुब्रो, माहीम नेचर पार्क, मध्य रेल्वे, गोदरेज, निळकंठ ग्रुप, मुंबई रोज सोसायटी, लोढा डेव्हलपर्स यासारख्या मातब्बर संस्थांसह 60 खाजगी, शासकीय, व्यापारी, धर्मदाय संस्था आणि व्यक्ती सहभागी होणार आहेत। या वृक्षवल्ली प्रदर्शनामध्ये शोभिवंत पाना फुलांच्या कुंड्या, वामन वृक्ष, कॅक्टस, ब्रोमोलियास, सुगंधी आणि औषधी वनस्पती, वृक्षरोप, गुलाब, पुष्प, कटफ्लावर, कलात्मक पुष्परचना, विविध फळांची, भाज्यांची मांडणी, उद्यानांच्या प्रतिकृती पाहता येतील। या प्रदर्शनामध्ये आपल्या आवडीची फुलं, फळझाडं, शोभेच्या वनस्पती खरेदी करता येणार आहेत। या प्रदर्शनाचं यंदाचं हे 8वं वर्ष आहे। नौपाड्यातील एक व्यावसायिक हेमंत ठक्कर यांच्या हत्येचा तपास जवळपास पूर्ण झाला असून या तपासात त्यांचे 20 महिलांशी संबंध असल्याचं निष्पन्न झालं आहे। चंदनवाडीतील हेमंत ठक्कर यांना काही लोकांनी पळवून नेल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी केली होती। या तक्रारीनंतर दुसऱ्या दिवशी नौपाडा पोलिसांनी पाचपाखाडीतल्या संजय पाटील यांना अटक केली होती। नौपाडा पोलिसांना संजय पाटील या प्रकरणाशी जबाबदार असल्याचं निश्चित न करता आल्यानं अखेर या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। गुन्हे शाखेनं मालमत्ता आणि खंडणी पथकाचं एक खास पथक करून या हत्येचा तपास सुरू केला। या प्रकरणी त्यांनी महेश मोरे, सागर पाटील आणि प्रशांत बोटरे अशा तिघांना अटक केली। या पथकानं केलेल्या तपासात संजय पाटीलनं या तिघांच्या सहाय्यानं सुरेश ठक्करची हत्या केल्याचं निष्पन्न झालं। ठक्कर आणि संजय पाटील यांच्या पत्नीची महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री होती। ही माहिती संजय पाटील यांना कळल्यावरती त्यांनी ठक्कर यांना बरंच समजवण्याचा प्रयत्न केला पण ते बधत नसल्यामुळे अखेर त्यांची हत्या करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला। ठक्कर यांचे जवळपास 20 महिलांशी संबंध होते हे त्यांच्या फोन रेकॉर्डवरून उघड झालं आहे। पाटील यांनी ठक्कर यांची नायलॉनच्या दोरीनं हत्या करून त्यांचं पार्थिव एका लोखंडी रॉडला बांधून बाळकुंभच्या खाडीत टाकलं होतं। आता या हत्येचा तपास पूर्ण झाला असून फक्त ठक्कर याचं पार्थिव मिळणं बाकी आहे। पोलिसांनी नौदल, स्थानिक लोक, स्कूबा ड्रायव्हर यांच्या मदतीनं बराच शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अद्याप त्याला यश मिळालेलं नाही। पोलिसांना ठक्कर यांच्या अंगावरील 25 तोळे सोनं, त्याचे कपडे हस्तगत करण्यात यश मिळालं आहे। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही। इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। क्लब एझ्युर रिक्वायर स्टाफ फॉर न्यू ऑफिस इन ठाणे। अर्न अप टू 25,000, बेसिक प्लस कमिशन प्लस डेली इन्सेंटिव्ह प्लस बोनस। फ्रेशर्स आर वेलकम। कॉल संदीप 9324777468। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी
ठाणे महापालिकेत सहकार्य करा, ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। तोच भाव, तोच दर्जा, तोच विश्वास। ग्राहकांच्या 52 कसोटीला पात्र ठरलेले जय जी बायकेरीकर ज्वेलर्स, गोखले रोड, विष्णुनगर आणि आता कपिला वास्तू खोपट इथं नवीन शाखेसह आकर्षक दागिन्यांची पिढी जय जी बायकेरीकर ज्वेलर्स। पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात। अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी साडीज मध्येच। अय्या, तुम्हाला माहिती आहे ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील। पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही, केव्हाही, कुठेही। इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। अन्न आणि औषध प्रशासनाकडून अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ औषध दुकानदारांनी नियमानुसार काम आंदोलन सुरू केल्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे। औषधांची दुकानं 10 ते 6 या वेळेत सुरू ठेवल्यानं त्याचा फटका रुग्णांना बसत आहे। या प्रकरणी तोडगा न निघाल्यास दुकानं बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा औषध दुकानदारांच्या संघटनेनं दिला आहे। अन्न आणि औषध प्रशासनातर्फे गेल्या काही महिन्यांपासून औषध विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक धोरण अवलंबिलं आहे। औषध दुकानांना दुकानांमध्ये फार्मासिस्ट ठेवणं बंधनकारक आहे, पण अनेकदा असे फार्मासिस्ट दुकानांमध्ये ठेवले जात नाहीत, तर ते 1 ते 3 या वेळेत पाहणी दरम्यान फार्मासिस्ट न आढळल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनातर्फे दिला जातो, असं औषध विक्री करणाऱ्या दुकानदारांचं म्हणणं आहे। अन्न आणि औषध प्रशासन करत असलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत नियमानुसार काम करण्याचं आंदोलन दुकानदारांनी सुरू केलं आहे। विविध रुग्णालयांमध्ये असणारी औषधाची दुकानंही या वेळेतच सुरू ठेवली जात असल्यानं त्याचा रुग्णांना चांगलाच फटका बसला आहे। या प्रकरणी योग्य तो तोडगा न निघाल्यास दुकानं बेमुदत बंद करण्याचा इशारा औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं दिला आहे। एका मुलीवरील अत्याचाराच्या आरोपाखाली अटक असलेल्या आरोपीला जामिनाकरता बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बनावट कागदपत्र सादर करणाऱ्याच्या शोधात सध्या पोलीस आहेत। मुंब्र्यातील एका मुलीवरती अत्याचार केल्याच्या आरोपाखाली इम्रान बाटलीवाला याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली होती। त्याची जामिनावरती सुटका व्हावी म्हणून रवींद्र पवार यानं त्याला जामीन दिला होता। यासाठी त्यानं दिलेले कागदपत्र बनावट असल्याचं न्यायालयात लक्षात आलं। या प्रकरणी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षिका कविता गायत्री यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सध्या पोलीस या रवींद्र पवारचा शोध घेत आहे। 40व्या युथ आणि ज्युनियर खुल्या राज्य ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील ज्युदोपटूंना 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं मिळाली आहेत। सातारा येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत दीपश्री कर्वे, शिवानी पाटील यांना सुवर्ण तर चिन्मयी केळकर आणि साहिल मेंढन यांना रौप्य पदक मिळालं। दीपश्री कर्वे आणि शिवानी पाटील यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड झाली आहे। एका 12 वर्षीय मुलीस पळवून नेऊन तिच्यावरती बलात्कार करणाऱ्या 40 वर्षीय अरिफ मेनन याला ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश UB शुक्ल यांनी 14 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। भिवंडीत राहणाऱ्या या मुलीची आई घरकाम करणारी महिला असून ही मुलगी 5वीमध्ये शिकत होती। 31 जुलै 2010 या दोघी हाजी मलंगला गेल्या होत्या। परत येताना आरिफ मेनन त्यांचा पाठलाग करत होता। कल्याण SC स्टँडवरती आरिफनं या मुलीला घरी सोडण्यासाठी सहकार्याचा हात पुढे केला, मात्र तिला घरी न सोडता तो स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि तिथे त्याने तिच्यावरती बलात्कार केला। आपली मुलगी घरी न आल्यामुळे तिच्या आईनं तिचा शोध सुरू केला। त्यावेळी दुसऱ्या दिवशी तिला आपली मुलगी आरिफकडे असल्याचं कळलं। या मुलीच्या आईनं पोलिसांसह आरिफच्या घराकडे धाव घेतली। त्यावेळी ही मुलगी आरिफच्या घरात आढळली, मात्र ती तीव्र धक्क्याखाली होती। प्रचंड घाबरलेल्या तिनं आपल्या आईला घडलेला प्रसंग कथन केला। पोलिसांनी या प्रकरणी आरिफला अटक केली। न्यायालयानं मुलीच्या आईची साक्ष तसंच आरिफच्या घरावरती पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान उपस्थित असलेल्या साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरिफला या प्रकरणी दोषी ठरवलं आणि भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 नुसार 7 वर्ष तर 366 अनुसार आणखीन 7 वर्षांची शिक्षा ठोठावली। या प्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील PD लहाने यांनी तर आरोपीतर्फे KV पुजारी यांनी काम पाहिलं। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील। पहा
ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 MBPS, स्टार्ट्स 270 rupees पर मंथ. एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट. कॉल टुडे 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवरती कळवू शकतात. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. औषध विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या नियमानुसार काम आंदोलनाचा फटका रुग्णांना. 12 वर्षीय मुलीवरती बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस 14 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा. आणि ठाणे महापालिकेतर्फे आयोजित वृक्षवल्ली 2013 प्रदर्शनाचा महापौरांच्या हस्ते शुभारंभ. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवरती. धन्यवाद.